दत्तगुरु सुहार्दच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी पर व्याख्यान संपन्न। शुद्ध कर्म केले तर शुद्ध फळ मिळेल। प्रकाश कदम। निपाणी तालुक्यातील हनबरवाडी येथे श्री दत्तगुरु सुहार्द क्रेडिट सहकारी संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रकाश कदम यांचं व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत हे होते। स्वागत व प्रास्ताविक भरत खोत यांनी केलं। यावेळी प्रकाश कदम यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक प्रभू खोत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला। प्रकाश कदम म्हणाले, माणसाने आहे त्यास समाधान मानल्यास सुख मिळते। संतांनी दिलेले विचार जोपासले पाहिजे। ज्ञानेश्वरीमध्ये कर्म व धर्माचं वर्म सांगितलं आहे। शुद्ध कर्म केलं तर शुद्ध फळ मिळतं। जगाच्या कल्याणासाठी संतांनी आपले जीवन व्यतीत केलं आहे। कर्म हे निरपेक्ष भावनेनं केलं पाहिजे। दुसऱ्याला आनंद देण्यासाठी कर्म केले पाहिजे असे विचार मांडले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, पीकेपीएसचे संचालक जगन्नाथ खोत, कृष्णात खोत, विठ्ठल मुरारी कोळेकर, सदाशिव कागले, रघुनाथ शिंदे, निखिल खोत, शिवाजी खोत, अमर खोत, राहुल पोवाडे, चंदन खोत, नागेश खोत, महादेव खोत, शुभांगी खोत, रुपाली खोत, पुतळाबाई खोत, सुमन खोत, शालन कागले यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरुण मंडळांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महानकारी न्यूज साठी हनबरवाडीहून अनिल पाटील।